नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीरामांवर केलेल्या विधानावरून आता चांगलंच राजकारण तापलंय. त्यांनी केलेल्या विधानाविरोधात आज अहमदनगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं विरोध दर्शवला आहे. यावेळी उत्कर्ष गीते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी बजरंग दल गौरक्षक प्रमुख दिनेशजी हिरगुदे, शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख अमोल हुंबे, बल्लूभाऊ सचदेव, नीलभाऊ गांधी, शुभम वैराळ आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्ग 10 आणि 52 मध्ये, सर्ग 20 आणि 52 मध्ये कुठेही उल्लेख येत नाही की प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत. तुम्ही ही वाल्मिकी रामायण जी गीता प्रेसची आहे, आर्य साहित्य भवन मधली ही गीता प्रेस, ही वाल्मिकी रामायण आहे, ती तुम्ही वाचू शकता. तर असं हा वारंवार का करतो, तर याचं नितळ महाराष्ट्राला माहिती आहे की याला मुसलमानांचे मतदान पाहिजे. तुला मुसलमानांचे मतदान पाहिजे, मुसलमान धर्म स्वीकार कर, पण वारंवार आमच्या हिंदू धर्माची चेष्टा करू नको. जर तू वारंवार प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.